महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची अधिसूचना जारी. आजपासून 29 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार. 20 नोव्हेंबरला मतदान, 23 नोव्हेंबरला मतमोजणी. मतदार यादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया विहित नियमानुसारच काटेकोरपणे केली असल्याचा मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचा खुलासा. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 27 स्टार प्रचारकांची यादी जाहीर. अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांच्यासह प्रमुख नेत्यांचा समावेश. महाविकास आघाडीतल्या जागावाटपाच्या समन्वयाची जबाबदारी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर सोपवण्याचा काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीचा निर्णय. विधानसभेसाठी तिसऱ्या आघाडीकडूनही मोर्चे बांधणी. परिवर्तन महाशक्तीची 10 उमेदवारांची पहिली यादी जाहीर. वंचितकडूनही 16 उमेदवारांची पाचवी यादी जाहीर. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत 5वे राष्ट्रीय जल पुरस्कार 2023 प्रदान. रशियामध्ये कझान इथं होणाऱ्या 16व्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाला रवाना. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशीही घेणार भेट. भारत चीनच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगतचा तणाव निवळण्याची चिन्हे. सीमा भागात गस्त घालण्याच्या व्यवस्थेबद्दल सविस्तर चर्चेतील दोन्ही देशांदरम्यान करार. परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव. आणि गडचिरोलीच्या भामरागडमध्ये कोपर्शी जंगलात झालेल्या चकमकीत 5 नक्षलवादी ठार. निवडणुकीत घातपात करण्याचा कट उधळण्यात सुरक्षा दलांना यश. नमस्कार. 11 च्या बातमीपत्रात मी